नमस्कार टीचर्स, खूप दिवसापासून तुमच्याशी बोलायचं ठरवत होतो मी आज योगाला. सगळ्यात पहिल्यांदा मला पृथ्वीराज सरांच्या उल्लेखनीय कामाबद्दल बोलायचं. आपले सर या कोरोनाच्या काळात सुद्धा अत्यंत बिझी आहेत आणि एखाद्या लोकांच्यासाठी काम करणाऱ्या नेत्यानं कसं असावं त्याचा वस्तुपाठच ते द्यायला लागले आहेत. मग सॅनिटायझर पोलिसांना वाटणं असेल, सामाजिक कार्यकर्त्यांना वाटणं असेल, नर्सेस डॉक्टरना वाटणं असेल, सर्वसामान्य लोकांना वाटणं असेल किंवा मास्क वाटणं असेल, अशा अनेक गोष्टी ते करतायत. परत फिरता दवाखाना चालू करणं असेल, अशा अनेक माध्यमातून आणि लोकांशी संपर्क करून लोकांना आधार देणं, दिलासा देणं, अशा अनेक गोष्टी ते करतायत आणि हे मानवतेचं काम ते करतायत. आणि त्याच्यामधून मला खूप त्यांच्या ह्या कामामुळं आणि त्यांच्यासोबत मी आहे याचा मला खूप रास्त अभिमान वाटतं की आपले सर हे फील्डवर आहेत जेव्हा आपण सगळे घरी आहोत एका योद्ध्यासाठी. कोरोनाच्या ह्या संक्रमणाच्या काळामध्ये केम्ब्रिज आणि सगळा JP1P परिवार हा एकमेकासोबत आहे, एकमेकाची ख्याली खुशाली विचारत आहोत, एकमेकाला काही मदत हवी असेल तर एकमेकाच्या परीनं जी काही करता येईल ती करतो आहोत. या परीक्षेच्या वेळी आपल्या कुटुंबातले कोण कसे आपल्याला उपयोगी पडले ह्याच्या गोष्टी आपण नंतर एकमेकाला सांगणारच आहोत. कर्नाटकमध्ये गावी गेलेला निलेश आणि त्याची इथं बायको, आणि त्यानंतर निलेशनं काय केला असेल आणि तो तिथून पोहोचण्यासाठी त्याने जी धडपड केली असेल आणि आज तो आता घरी आहे. हे त्याच्याशी बोलल्यावर मला काळ कळलं आणि मी जेव्हा आधी फोन केला होता, निलेश कसा आहेस, तो म्हटलं गावाकडं आहे, छान चाललंय सगळं. म्हणजे आपलं दुःख आपण लपवतोय काही वेळा. काल मला आश्चर्य वाटलं आणि काल आनंदही झाला की आता तू त्याच्या मुलांच्या बरोबर आहे. तर अशा अनेक कहाण्या असणार आहेत, किस्से असणार आहेत. प्रमोद घरून काम करतोय ही त्यातली आनंदाची बातमी आहे. तर असं चाललेलं आहे आपल्या शाळेमध्ये. काय काय निलेश आणि होरपडे हे घरून काम करतायत. तर तुम्हीही मॅथ्सचा जो प्रोग्राम चालला आहे त्याच्या संदर्भात घरून काम करता आहात, पॅरेंट्सशी तुम्हाला फोन येत असतील, त्याच्याशी तुम्ही त्यांच्याशी संवाद करत असाल, म्हणजे प्रत्येकजण आपापल्या परीनं आपापला खारीचा वाटा उचलतं या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि एकमेकाला आपण आधार देतो. आणखीन काय करू शकतो आपण? आता आधारच तर द्यायचा एकमेकाला. आणि कुसुम महाराजांनी म्हटलंय, लढताना कोणीतरी पाठीशी असायला हवं आणि म्हणायला हवं त्याने लढ, तर आपण सगळे लढूया आणि ही कोरोनाची लढाई आपण जिंकूया. आणि मला खात्री आहे की आपण जिंकणार आहोत. कोरोनाबद्दल भरपूर बोललं गेलेलं आहे, त्यामुळं काळजी काय घ्या काय घेऊ नका हे मी आता तुम्हाला सांगणार नाही आहे. पण तरी जास्तीत जास्त एकमेकांच्यापासून दूर राहाल हे सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे. घरातून बाहेर पडू नका आणि घरामधल्या तरुण मुलांना त्यांच्या जोश आहे आणि त्यांच्या होशमध्ये त्यांना बाहेर पडावं वाटेल तर त्यांना गोड बोलून त्यांना घरातच ठेवा. कारण आपल्या घरातून आपण बाहेर नाही पडलो तर आपण सेफ असणार आहोत. तर इतकी काळजी घ्या. कोरोनाच्या सगळ्या वाईट बातम्या रोज कानावर पडत आहेत आणि मन विषण्ण होतं,
दुःखी होतोय, वाईट वाटतंय. त्याचबरोबर काही चांगल्या गोष्टी पण आहेत की आपल्याला आपल्या प्रियजनांच्या बरोबर घरात पूर्ण वेळ घरात राहता येते. सगळ्यांच्या बरोबर गप्पा मारायत चाललेले आहेत, टी व्हीवरचे प्रोग्राम आपण बघतो आहोत सगळे एकत्र मिळून, डाउनलोड केलेले मूव्हीज आपण एकत्र मिळून बघतोय, काही मुलं काही क्रिएटिव्ह गोष्टी करतायत, त्यांचा अगदी जोरदार माझ्या भाषेत टाळ्या वाजवून आपण कौतुक करतोय. अशा खूप छान गोष्टी चाललेल्या आहेत. ही पॉझिटिव्ह साईड आहे. सगळ्यांना सक्तीचा काय होईना आराम मिळालेला, आणि ज्याची खूप वर्षापासूनची गरज होती. माझा एक मित्र, आम्ही आठवड्यातनं एकदा तरी एकमेकाशी फोनवर बोलायचो, पण वर्ष आम्ही एकमेकाला भेटायचो नाही. त्याचा काल मला फोन आला होता. तो म्हटला, आत्ता मला कळालंय रवी की नात्यांचं महत्त्व, कोरोना झाली की पहिली गोष्ट करायची आपण दोघांनी भेटायचं, आणि दर महिन्याला भेटायचं कमीत कमी. तर ती संधी मात्र आपल्याला आपल्या नातेवाईकांच्या बरोबर, आपल्या घरातल्या व्यक्तींच्या बरोबर एकत्र राहायची संधी आपल्याला मिळालेली आहे. ही एक त्याची चांगली बाजू आहे. आणि जो आराम मिळतो त्याने आपण ताजेतवाने होणार आहोत, आणि आपल्या आयुष्याची लढाई लढण्यासाठी सज्ज होणार आहोत. यामध्ये काही लोक अपवाद आहेत, डॉक्टर, पोलीस, नर्सेस आणि गव्हर्नमेंटचे अधिकारी, गव्हर्नमेंटचा स्टाफ हा कामात आहेच. आणखीन दोन माणसं मात्र आत्ताही पूर्वी इतकीच कामाचं आहेत किंवा किंबहुना जास्तच कामाला लागलेली आहेत. ते म्हणजे शेतकरी, कारण त्यांची उन्हाळ्याची कामं चालू आहेत, पावसाच्या आधीची शेतीची कामं आहेत, त्यामुळे ते पूर्ण वेळ अडकलेले आहेत. माझ्या भावाचा गावाकडून फोन आला, तो म्हटला, अरे श्वास घ्यायला वेळ नाही आहे, आणि तुम्ही लोक मजा करताय, यावेळी ठरवलं होतं तुझ्याकडे यायचं, काय नाही जमलं. आणखीन एक व्यक्ती आहे, तिला एवढी पण उसंत नाही आहे. ती म्हणजे गृहिणी, म्हणजे अर्थात तुम्ही. तुम्हाला उलट काम वाढलंय, घरातून फरमाईश येते आहे, हे कर ते कर, थालपीठ पाहिजे आज, आज डोसा पाहिजे, आणि लिमिटेड रिसोर्सेसमधून ते सगळं करून द्यायचं, कसरत तुम्हाला करावी लागते. चहाचा तर पातेलं तुम्ही गॅसवरनं खालती उतरवतच नाही आहे, यानं मागितला की तो मागतोय, त्यानं मागितलं की तो मागतोय. म्हणजे असं तुम्ही पूर्ण वेळ बिझी आहात, त्यामुळे तुम्हाला तसं काही सुटका झाली असं म्हणता येणार नाही एका अर्थानं. पण आहे, आयुष्य असंच आहे. आपल्या माणसांसाठी आपण करतोय हाही एक आनंद आहे, त्यात ते आपल्या सोबत आहेत 24 तास, हाही एक आनंद आहे. तर असं आहे आयुष्य. एका अर्थानं घरात बंद, एका अर्थानं आपल्या प्रियजनांच्या सोबत बंद, असं काही तर आहे. तुम्ही मॅथ्स पॅरेंटना की वगैरे द्यायचं काम संपवलं असेल, आणि तो मॅथ्सचा प्रोग्राम आता मुलं एन्जॉय करत असतील, पॅरेंट नाही, मुलं मॅथ्स करत राहिल्यामुळे थोडा मोकळा वेळ मिळत असेल, त्यासोबतच मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपल्याला आपल्या ॲडमिशन संदर्भात आपण एक ऑनलाईन प्रोसेस चालू केलेली आहे, आणि प्रोसेस अशी आहे की या प्रोसेसमध्ये आपण खूप अत्यंत सिम्प्लिसिटी आणलेली आहे. तर काय केलेलं आहे की ज्यांचं ॲडमिशन करायचं आहे त्यांनी फक्त प्रमोदला फोन करायचा आहे, आणि त्याला व्हॉट्सअपवरती मुलाचं नाव, मुलाचं वय, आणि त्यांच्याकडे जर असेल तर जन्मपत्रिकेच्या दाखल्याचा फोटोकॉपी, एवढं त्यांनी पाठवून द्यायचं आहे. प्रमोद ते सगळं वंदना मॅडमना दाखवेल, क्रिस्टिना मॅडमना दाखवेल, आणि मुलाचं वय कोणत्या वर्गासाठी योग्य आहे त्याची खात्री करून त्या वयातलं त्याचं ॲडमिशन हा प्रमोद पूर्ण करणार आहे. त्याच्या संदर्भातली फी तो सांगणार आहे, आणि ती फी ऑनलाईन पॅरेंटनी भरायची आहे, आणि त्यांनी ऑनलाईन फी भरली की त्यांचं ॲडमिशन कन्फर्म झालं आहे असा मेसेज प्रमोद त्यांना पाठवणार आहे.
अशी एकदम एकदम सुटसुटीत सिंपल आपण केली आहे आणि नर्सरीपासून नववीपर्यंत सगळ्या मुलांच्याच ॲडमिशनसाठी आपण ही प्रोसेस फॉलो करतो, ही पद्धत फॉलो करतो. याबद्दल काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला फोन करा. माझा नंबर आहे 9822823737. अर्थात या शंकेसाठीच फोन करा असं नाही, तुम्हाला काही अडचण असेल, तुम्हाला काही समस्या असतील तरीही मला फोन करा. आणि माझ्याकडे भरपूर वेळ आहे, आज नेहमीच मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे जर काय असेल तर भरपूर काय आहे तर वेळ आहे, तर तुम्ही केव्हाही फोन करायला काही हरकत नाही. माझ्या परीनं मी ती सोडवायचा प्रयत्न नक्कीच करेन. तर आपल्याला शाळा चालू झाल्यानंतर ही ॲडमिशनची प्रोसेस जर आपण करायची म्हटली तर खूप त्रासदायक होणार आहे, कारण दरवर्षी आपण हे सगळं मे महिन्यात संपवतो आणि जून महिन्यामध्ये आपण शाळा चालू करतो. तर हे जर दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र करायच्या असतील तर आपल्याला खूप त्रासदायक होईल. आणि म्हणूनच मला तुमची तुम्हाला एक विनंती करायची आहे आणि तुमचा एक सपोर्ट मला हवा की ही जे काय ॲडमिशनची आपली माहिती आहे ती तुम्ही तुमच्या वर्गामधल्या पॅरेंट्सपर्यंत आणि तुमच्या ओळखीच्या पॅरेंटपर्यंत ही जास्तीत जास्त कशी पोहोचवाल ते पहा. कारण आपण हे ठरवून एक आठवडा झाला, SMS पाठवले आणि मला वाटलं सगळ्यांना ते कळलं आणि मी निलेशला काल फोन केला तर निलेशला हे माहीतच नव्हतं असं काही ठरलेलं आहे ते. म्हणून मी म्हटलं आपण सगळ्यांशी बोलूया आणि तुम्ही हे सगळ्यांना पॅरेंटना सांगा. आणखीन जास्तीत जास्त पॅरेंटना त्यांनी लोकांना ॲडमिशनच्या या नव्या प्रोसेसबद्दल कसं सांगतील आणि जेणेकरून आपली ही ॲडमिशनची सगळी प्रक्रिया मे अखेरपर्यंत संपून जावी अशी माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे. तर त्यासाठी मला तुमची मदतीची गरज आहे आणि मला माहीत आहे नेहमीप्रमाणे तुम्ही मला मदत कराल. आणि आपण ही जी काय GPMTची टीम आहे ती हेही आव्हान आपण दरवर्षी सारखं पार करू, मला यात किंचितही शंका नाही आहे. तर हे सगळं तुम्ही कराल असं मला खात्री आहे. तुम्हाला प्रश्न असेल तर मी काय करतो आणि मी कुठं आहे, तर मी पुण्यात पोहोचलेलो आहे. पृथ्वीराज सर आणि वीरेंद्रनी मला पुण्याला पोहोचण्यासाठी त्याच दिवशी म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्येच व्यवस्था केली, तर मी सुखरूपपणे घरी पोहोचलेलो आहोत. त्याबद्दल वीरेंद्रचा आणि पृथ्वीराज सरांचा आभार. इथं आल्यानंतर मी एक काम हाती घेतलं. माझे गुरुजी सदाशिव आदवाडे यांचं मानवतावाद आणि नीतीशास्त्र याच्याबद्दल जे काही त्यांनी अनमोल काम केलं होतं, याच्याबद्दल जे काही त्यांनी अनमोल काम केलं आहे ते लोकांच्या पर्यंत पोहोचावं याच्यासाठी मी मिरॅकल हब नावाचं एक यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. आणि त्या चॅनलवरती मी 10-15 मिनटं वेगवेगळ्या त्यांच्या विषयावर नैतिकता जीवनात कशी आणायची याच्याबद्दल आणि जीवनाचं कल्याण कसं प्राप्त करायचं याच्यावर मी बोलतो आहे. टीचर पॅरेंट्सला काही टीप दिलेल्या आहेत छानपैकी, त्यावरही काही बोललेलो आहे. आणि चांगल्या टीचर्सच्या चांगल्या आठवणी म्हणजे अप्रतिम टीचरच्या अप्रतिम आठवणी ह्या आठवणीबद्दल पण मी बोलतो आहे. आणि या सगळ्यामध्ये माझा दिवस कधी संपतो आहे ते मला कळत नाही आहे, पण निराशेच्या निगेटिव्ह विचारांच्या सोबत राहण्यापेक्षा कार्यशील असणं हे मला नेहमीच आवडतं आणि मी ते करतो. त्यामुळे मला त्या सगळ्यामध्ये खूप मजा येते. मी हे एवढ्यासाठी तुम्हाला सांगायला लागलेलो आहे की ही जा मोकळा वेळ मिळालेला आहे, या मोकळ्या वेळामध्ये तुम्हीसुद्धा काही ना काहीतरी करा. काही कोर्सेस ऑनलाईन करता येत असेल तर ते करा. काही तुमच्या ज्या छंद आहेत ते जपा. काही गोष्टी करायच्या राहिल्या त्या करा. आणि एखादी अशी काहीतरी चमकदार गोष्ट करा एज्युकेशनमध्ये की जी परत आल्यानंतर आपल्याला तिच्यावरती ती आपल्याला पुढच्या कामासाठी आपल्याला उपयोगी होऊ शकेल. म्हणजे जसं की वीक स्टुडंटसाठी जे होमवर्क
आपण द्यायला आपल्या आपण कमी पडतो, तर ते काही होमवर्क आपण तयार करू शकतो का याच्यावर थोडा विचार करा. असं बरंच काही करता येईल तुमच्या सवडीनं, तुमच्या आवडीनं. बघा, इंग्लिशच्या टीचरनी ग्रामर कसं सोपं करून सोडवता येईल त्याच्या संदर्भात काही व्हिडिओ क्लिप तयार केल्या, तर आपण त्या यूट्यूबवर टाकून तुम्हाला जे सुचेल, तुम्हाला जे आवडेल आणि तुम्हाला जे करावं वाटेल ते करा. काही बंधन नाही आहे, काही कंपल्शन नाही आहे, पण स्वतःला बिझी ठेवा. आणि स्वतःच्या काही ज्या गोष्टी राहिल्यात ज्यांना वेळ नव्हता म्हणून, तर आता वेळ आहे, तर त्यासाठी आपण ते करूया असं मला वाटतं. तुमच्या टीचर म्हणून तुम्ही काम करत असाल, तुमच्याकडचे काही अप्रतिम आठवणी तयार झाल्या असतील, तर त्या आठवणी मला तुम्ही आवर्जून सांगा. मला त्या त्यांच्याबद्दल बोलायला मला आवडेल. जाता जाता मिरॅकल हबला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या आधी पाहायला विसरू नका. ॲडमिशनचं जे मिशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला साथ द्याल असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि चला कामाला लागूया.